मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा आजपासून चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा जालन्यामध्ये जरांगेंच्या सभेला मोठी गर्दी गाव तिथे साखळी उपोषणाला सुरुवात सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांनीच सांगितलं कर्जतमधील मंथन शिबिरात अजित पवारांचा गौप्यस्फोट सत्तेत गेल्यानंतर शरद पवार अध्यक्षपदाचा राजीनामाही देणार होते अजितदादांच्या गौप्यस्फोटानं खळबळ बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध सामना रंगणार असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट अजितदादांचा बारामती सातारा रायगड शिरूर लोकसभेवरही दावा आरक्षणासाठी धनगरांनी रोखला खंबाटकी घाट गोपीचंद पडळकरांचाही सहभाग सातारा पुणे महामार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक मराठ्यांसह ओबीसी वीजे एनटी समाजाचे सर्वेक्षण करण्याबाबत निर्णयाची शक्यता तर आयोगाचे सदस्य बी एल किल्लारीकरांच्या राजीनाम्यांना तर्कवितर्कांना उधाण हिंगोलीचे अवयव विक्रीसाठी निघालेले शेतकरी मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आलीच का ठाकरेंचा सरकारला सवाल पुण्यामध्ये इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक इंग्रजी पाट्यांची तोडफोड काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक